ची भाजी बनवण्यासाठी इथे मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, वाटाण्याच्या शेंगा, वाळलेले बोरं. तुमच्याकडे ताजे बोरं असतील तर ताजे बोरं वापरा. इथे मी ताजे बोरं नसल्यामुळे वाळलेले बोरं वापरत आहे. हरियाल बूट व हरभऱ्याची थोडीशी कोवळी भाजी, दोन गाजर. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या मिसळू शकता. ह्या भाजीमध्ये मी एक छोटासा वांगा देखील वापरणार आहे. भोगीची ही भाजी संक्रांतीच्या एक दिवस आधी बनवतात. आता ह्या हरियाल बूटमधले सर्व दाणे काढून घ्या. बोर चिरा पाडून किडके आहेत की नाही ते चेक करा. वालाच्या शेंगाचे तुकडे करून घ्या. वाटाण्याचे दाणे काढून घ्या व गाजर साल काढून बारीक बारीक चिरून घ्या. वालाच्या शेंगा निवडते वेळेस त्याचे असे दोरे काढून टाका. सर्व वाल निवडून तयार आहे. आता वाटाण्याच्या शेंगा काढून घ्या. वालाच्या शेंगाचे हे असे दोरे व कचरा दोन्हीकडचे देठ काढून टाका. चिरून तयार आहेत. आता हे वाळलेले बोरं थोडेसे असे फाडून बघा, म्हणजे त्याच्यामध्ये किडे किंवा आळ्या असतील तर ते टाकून द्या. हे असे चांगले बोरं निवडून घ्या, त्याचे देठ काढून टाका. तुम्ही ताजे बोरं घेतले तरी ते फोडून पाहून निवडून घ्या. सर्व बोरं निवडून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्येही थोडीशी हरभऱ्याची भाजी टाका. ही मिक्स भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये एक चमचा तेल टाका. इथे तुम्ही तिळाचं, शेंगदाण्याचं किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतंही तेल वापरू शकता. गरम तेलामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली आहे. आता ह्या फोडणीमध्ये सर्व भाज्या टाका. दोन मिनिटे परतवून घ्या. चवीनुसार मीठ टाका. छोटा अर्धा चमचा हळद पावडर टाका. मिक्स करा. मध्यम गॅसवरती ही भाजी 3 मिनिटांसाठी वाफवून घ्या. ह्या भाजीसोबत तुम्ही फुलकोबी, बटाटे अशा कोणत्याही तुमच्या आवडीनुसार भाज्या मिक्स करू शकता. ह्या भाजीसोबत तुम्ही काकडी, वाळू, तोंडली ह्याचे काही तुकडे देखील टाकू शकता. आता झाकण टाकून ही भाजी वाफ आणून घ्या. ह्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे. अर्धा चमचा मिरची पावडर टाका. एक चमचा गरम मसाला टाका. एक मोठा चमचा तिळाची पावडर टाका. इथे तीळ भाजून त्याची अशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे. एक चमचा कारळाची पावडर टाका. मिक्स करा. तुम्हाला हवा असेल तर ह्या भाजीमध्ये तुम्ही अर्धा कप पाणी टाकून ही भाजी शिजवून घेऊ शकता.
इथे मी अंदाजे 2 ते 3 चमचे पाणी टाकणार आहे. आता ही भाजी मध्यम गॅसवरती चांगली नरम होईपर्यंत शिजवून घ्या. भोगीची ही भाजी शिजून चांगली तयार आहे खाण्यासाठी. आता ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. गाजर, वाल, चने, बोरं हे चांगले नरम झालेले आहेत. आता गॅस बंद करा व ही भाजी काढून घ्या. खमंग चटपटीत व थोडीशी बोराचा आंबटपणा आणि गाजराचा गोडपणा असलेली ही आंबटगोड अशी भोगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, साईड डिश म्हणून तोंडी लावण्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला ह्या भोगीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी.